का तंत्रज्ञानाच्या आघाडीनंतर आपण दुसऱ्या व्याख्यानाकडे वळतो आहोत. श्री अनंतराव अभंग यांना मी व्यासपीठावर आता पाचारण करतो दुसऱ्या व्याख्यानासाठी. त्यांनी कृपया यावं त्यांचा परिचय थोडक्यात करून देतो. ज्ञानप्रबोधिनी प्रशाळेच्या अगोदर प्रबोध शाळा असे जे वर्ग चालत असत त्यात 1969 साली एस एस सी झालेले मेरिट मध्ये आलेले असे आपले अनंतराव अभंग बीई आणि एम एम एस मास्टर ऑफ मॅनेजमेंट सायन्स असं त्यांचं शिक्षण झालं. आणि प्रबोधिनीचे युवक विभागाचे कार्यकर्ते विस्ताराचे कार्यकर्ते तिथपासून अनेक औद्योगिक विभागांमध्ये अनंतरावांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. आणि मग आणखीन स्वतंत्रपणे सुद्धा वेगवेगळी क्षितिज ते ओलांडत गेलेले आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा या विषयावरही काउन्सिलर म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलं की त्यांचं अभ्यास कसा करावा या विषयावरचं पुस्तक हे राजहंस प्रकाशननी प्रकाशित केलं आणि त्याच्या या आवृत्त्या निघालेल्या आहेत. तिथपासून ते अतिशय उत्तम असं नियोजन करणं आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करणं. कन्स्ट्रक्शन व्यवसाय हा आपल्याला माहिती आहे की किती जिकिरीचा असतो धडपडीचा असतो. अशा कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये अनंतरावांनी स्वतः अतिशय उत्तम प्रकारचा व्यवसाय गेले अनेक वर्ष चालवलेला आहे. आणि प्रबोधिनीशी कन्स्ट्रक्शनचं नातं म्हणजे आपण ज्या इमारतीत बसलो त्याच्या वरचे जे 3 मजले आहेत हे आपण डिपार्टमेंटली एका अर्थाने बांधले त्याची जबाबदारी अनंतरावांवर होती. आणि शेजारी परांडेवाडा हे जुनी दगडी इमारत होती प्रबोधिनीची त्याचं रूपांतर आता आपल्याला 5 मजली अशा वास्तूत जे काही झालेलं दिसत आहे. हा सगळा प्रकल्प अनंतरावांच्या नेतृत्वाखाली झाला आणि तीही इमारत त्यांच्या सगळ्या सुपरविजनखाली आणि एक्सपर्ट गायडन्ससाठी खाली अशी झालेली आहे. हे सगळं करत असताना प्रबोधिनीचं जे काही तत्वज्ञान आहे नेतृत्व वेगवेगळ्या क्षेत्रात विकसित झालं पाहिजे याच्यावरचा अभ्यास असेल. आर्थिक प्रश्न वेगवेगळे प्रबोधिनीतली आर्थिक प्रश्नांवरची आणि शनिवार बैठक ही एक अनेक वर्ष त्यांनी चालवलेली आहे. तिथपासून ते आता देशासमोरचे प्रमुख प्रश्न काय आहेत त्यांनी जसं ग्रामीण विभागात काम केलं तसं शहरातही काम केलं. आणि शहरामध्ये होणारं जे स्थलांतर आहे वेगवेगळ्या झोपडपट्ट्या किंवा नागरी वस्ती असा शब्द आपण वापरतो पण हे एक प्रकारचं डिस्ट्रेस मायग्रेशन आहे. आणि खेड्यामध्ये उपजीविका पुरेशी होत नाही आहे म्हणून तिथे लोकांना नाईलाजाने यावं लागत आहे. मग याच्याबाबत काही करता येईल का आणि हे काही असं नियोजनबद्ध असं शहरीकरण नागरीकरण असं आपल्याला करता येईल का. ज्या सुविधा शहरामध्ये मिळतात आणि ग्रामीण भागातल्या चांगल्या गोष्टी आणि शहरी भागातल्या सुविधा यांचं असं की रुर्बन लाईफ असं तयार होऊ शकतं का ह्याच्यावरती त्यांनी चांगलं संशोधन केलं अनेक अभ्यास केले. एक तज्ज्ञांचा गट रिजनल प्लॅनर्सचा आणि आर्किटेक्ट्सचा असा बांधला आणि मित्र या नावाची एक ऑर्गनायझेशन त्यांनी उभी केली मिशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रुर्बन एरियाज. असं करून हिंदुस्थानाचा जो की गोल्डन क्वाड्रिलॅटरल मानला जातो त्या सगळ्यातल्या महत्त्वाच्या शहरांचा अभ्यास गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी केला. आणि चांगली शहरं आज आता नाईलाजानी खूप फुगलेली असे मेट्रोपॉलिटन सिटीज आपण पाहतो पण अशी अनेक शहरं आहेत की ज्याच्यात ते पोटेन्शियल आहे आणि ती कशी नीट नियोजनबद्ध करावी. हल्ली शहरांचा विकास म्हटलं की एकदम स्मार्ट सिटीज असा शब्द ऐकायला येतो की अशी 10-11 शहरं काहीतरी महाराष्ट्रातली व्हायची आहेत. परंतु ग्रीन सिटीज ज्या जागा पाहिजेत की ज्यात खरोखरच राहणीमान जे आहे हे राहणीमान हे नागरिकांना अतिशय उत्कृष्ट दर्जाचं मिळालं पाहिजे. आणि यासाठी अनंतरावांचा थिसिस असा आहे की हिंदुस्थानामध्ये अशी 1000 शहरं हरित शहरं ही वसवणं शक्य आहे. ती कशी वसवणं शक्य आहे ती का वसवणं आवश्यक आहे यासंबंधी ऐकूया अनंतरावांकडूनच. अनंतराव अभंग दोन व्याख्यानांच्या विषयी अर्ध्या व्याख्यानात मांडायचं आहे त्यामुळे माझं कौशल्यपणाला वाढणार आहे. थोडं लांबलं तर मला कमी प्रश्न विचारा त्यामुळे बरं मी तुम्हाला प्रबोधिनीत येऊन यावर्षी मला 50 वर्ष झालेली आहे. 5 जानेवारी 1965 ला माझी निवड झाली आणि मी प्रबोधिनीत आलो.
आणि तेव्हापासूनचा हा प्रवास हा फारच रोमांचकारक होता. 21व्या शतकात 20व्या शतकात न सुटलेले दोन प्रश्न शास्त्रज्ञांसमोर आहेत. एक प्रश्न म्हणजे विश्वाची उपपत्ती कशी झाली आणि विश्वाची रचना कशी आहे, आणि दुसरा प्रश्न नेचर और नर्चर, माणसाचा स्वभाव हा मूलतः जन्मतःच ठरलेला असतो का त्याच्यावर संस्कार करून तो बदलता येतो, माणूस बदलता येतो. माझ्या ज्या काही उणीवा आहेत त्या नेचरच्या आहेत असं वाटतं, माझा स्वभाव आहे तो, आणि नर्चरिंग जे आहे ते आपणचं आहे, म्हणजे गुण आहेत ते आपणही डेव्हलप केलेले आहेत. आणि आईवडिलांच्यापेक्षाही जास्त मी आपणना स्थान देतो की ज्यांनी माझी डेव्हलपमेंटसाठी स्वतःहून खूप लक्ष दिलं होतं. आपणचा सहवास लहानपणी 18 वर्ष लाभला, त्यातली 12 वर्ष विद्यार्थी म्हणून होतो, लांब लांब होतो, पण शेवटची 6 वर्ष डायरेक्ट त्यांनी त्यांच्या हाताखाली विभाग प्रमुख म्हणून घेतलं आणि अनेक विभागात मी कामं केली. ही सगळी कामं करत असताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि त्यातनं मी बरं शिकत गेलो. हे साधं कृषी तांत्रिक विद्यालयाचे बेल्जियममधनं देणगी मिळवायची होती, त्याचं 50 पानी रिपोर्ट तयार करायचा होता, तो रिपोर्ट आपण स्वतः करू शकले असते, पण त्यांनी मला तेव्हा तो करायला लावला, तेव्हा मी काय 28-30 वर्षाचा असेल, आणि तो 7 वेळा ड्राफ्ट केला आणि 7 वेळेला आपण शांतपणे तो तपासून सुधारणा करून तो हे केला. मला आयुष्यात परत कधी अशी आवश्यकता पडली नाही की रिपोर्ट कसा तयार करायचा, असे अनेक उदाहरणं सांगता येतील, ते सांगण्याची आजची वेळ नाही आहे. पण मी एवढंच म्हणेन की हे सगळं प्रबोधने विशेषतः आपणच्या हाताखाली शिकत असताना आजच्या व्याख्यानाचा जो विषय आहे की देशप्रश्नांचा अभ्यास, की ज्याचं काम मित्र ही संस्था करते आणि त्यातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नांवर करते, त्यामुळे प्रबोधने देशप्रश्नांवर काय काम केलं त्याच्याविषयी मी जरा थोडक्यात सांगणार आहे, कारण त्या सगळ्यांना ती लिहिते. म्हणजे प्रबोधनेतले परिस्थिती ज्ञानाचे तास असतील की ज्याला आपण हल्ली करंट अफेअर्स वगैरे म्हणतो असे असायचे, तितपासून ते आपणची यशवंतरावांची वैचारिकही असायची. आणि मी जेव्हा 1969 साली SSC झालो तेव्हा रविवार बैठक म्हणून असायची आणि त्याच्यामध्ये मला मानाचं स्थान मिळालं, म्हणजे मी सर्वात लहान होतो, मला बोलवण्यात आलं की शेजारी परांड्यावाडा होता त्या छोट्या खोलीत ती बैठक चालायची, मोजके 20-25 कार्यकर्ते असायचे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे लेख वाचले जायचे, चर्चा व्हायच्या, इंग्लिश वर्तमानपत्रातले अग्रलेखसुद्धा वाचले जायचे. तेव्हा जेव्हा असतील तेव्हा कार्यकर्ते दांडी मारायचे की आता ते इंग्लिशचं आहे, अशी गंमत जंमत असायची. त्या अप्पांच्या शेजारी कार्यकर्ते बसायचे, त्यांना आम्ही पर्जन्य छायेच्या प्रदेशात बसणारे कार्यकर्ते म्हणायचे, कारण चर्चा सुरू झाली की काही वेळाने ते गुणत्या घ्यायला लागायचे आणि अशा वेळे ते काय करतात ते कळायचं नाही पण आम्हाला समोर न कळायचं. पण ह्या सगळ्या फार महत्त्वाच्या चर्चा व्हायच्या, गमतीचा भाग सोडला आणि तेव्हा निम्म्याच चर्चा कळायच्या मला, पण हळूहळू विषय कुठले आहेत हे कळायला लागले. त्याच्या आधी 11व्या वर्षभर SSC च्या वर्षभर दर रविवारी आमची बैठक व्हायची, आमच्या वर्गाचे भास्करा कोलत तरी तो बसलेले ते घ्यायचे, विवेकानंद काय म्हणाले हे सगळं पुस्तक त्यांनी आमचं वाचून घेतलं आणि त्याच्यावर चर्चा केलेली होती. सगळं समजत होतं असं नाही, पण काही काही भाग हा हळूहळू इंटरनलाइज होत होता. म्हणजे साम्यवाद शिबिर असेल 1972 साली झालेलं, त्याच्यामध्ये भूगत सहसबद्दल मोठे विचारवंत आले होते आणि त्यांनी आमच्या अनेक चर्चा त्यामध्ये घडून आणलेल्या होत्या. पण असं झालं की पुढे इंजिनिअरिंगच्या परीक्षांमुळे माझे बहुतेक सगळे शिबिरं उघडली, त्यामुळे त्या शिबिराच्या नोट्स घेऊन मी नंतर अभ्यास करायचो. इथपर्यंत पुष्कळचं इनपुट्सचं काम होतं, म्हणजे जोपर्यंत मी शिकत होतो तोपर्यंत बरेच इनपुट्स घेत होतो आणि मग नंतर हळूहळू आउटपुटचं काम सुरू झालं. आपणनी मला सांगितलं की म्हैसाळला तिथं ते दादा देवळ असतात तिथं जाऊन हिंदुत्वावर व्याख्या त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर. मी ते अख्खं विवेकानंद काय म्हणाले पुस्तक सगळं म्हणून दाखवलं, 2.5 तास व्याख्यान देत होतो, माझं माहिती बहुधा आयुष्यातलं सर्वात मोठं व्याख्यान तेच होतं, पण सगळे कार्यकर्ते निष्ठावान असल्यामुळे ते शांतपणे माझं सगळं म्हणणं ऐकत होते. दादा देवल मागच्या बाजूला मिश्किलपणे बसून हसत होते मिश्किलपणे. पण ते व्याख्यानातलं बेसिकली लोकांना किती कळालं त्यापेक्षा आपल्याला ते तो विषय किती कळाला आणि तो आपल्याला इंटरनलाइज झाला ह्याला महत्त्व दिलं पाहिजे, मला असं वाटतं त्यातनं मी स्वतः शिकत गेलो. म्हणजे दादोराव गडीमध्ये
शिवा पुढच्या कार्यकर्त्यांसाठी आपण हे शिबिर ठेवलं होतं हिंदुत्वाचा इतिहास. त्याचे 2 दिवसात 5 व्याख्यानं द्यायचे होते. मी घाबरून म्हटलं मी नाही जाऊ देणार. ते म्हणाले नाही, म्हटलं रामभाऊ डिंबळे एवढे भक्त आहेत त्यांना ते नाही, तुम्हीच द्यायचं म्हणाले. आणि मी ती तयारी केली आणि दिली आणि लोक शेवटपर्यंत बसले आणि त्यातनं हिंदुत्वाचा इतिहास, रथपदांचा इतिहास असेल, शिखांचा इतिहास असेल, मराठ्यांचा असेल आणि अगदी वेदांचा इतिहास असेल, ह्या सगळ्याचं त्यामध्ये झाले होतं. ह्या सगळ्याचं तपशील का सांगतोय की वैचारिक तयारी किंवा कशी घडत गेली आणि आप्पा गेल्यानंतर 83 सालानंतर जो पुढे होता तो सगळा माझा इनिशिएटिव्ह होता. म्हणजे 1987 ते 1987 नवंबर सुभाष गांधी सांगितलं की दर शनिवारी 7 रात्री 9:30 ते 11 अशी बैठक असायची आणि ती बैठक आम्ही युवक कार्यकर्त्यांसाठी ठेवलेली होती आणि साधारणपणे 30-40 कार्यकर्ते यायचे. त्यातली काही कारण सगळ्यांना भेटायला मिळायचं हे होती, पण त्या हीपेक्षा पुण्यातले सगळे उत्तमोत्तम वक्ते विचारवंत त्या व्याख्यानाला यायचे. मला म्हणजे आम्ही वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानमाला ठेवलेल्या होत्या आणि 3 वर्षात मिळून जवळजवळ 1500 व्याख्यानं आमची झालेली होती आणि ही सगळी पुण्यातल्या वेगवेगळ्या वक्त्यांनी विचारवंतांनी दिलेली होती. म्हणजे आर्थिक प्रश्नांचे व्याख्यानमाला आम्ही त्याचं सिलेबस तिथं प्रफुल्ल कुलकर्णी बसले त्यांनी मी म्हणून तयार केलं, 17 व्याख्यानं ठरवलेली होती. आणि आता या व्याख्यानमालाचं उद्घाटन तुम्हाला कोणाला बोलवायचं तर विमा दांडेकरांनाच बोलवलं पाहिजे. मी एका कार्यकर्त्याला आपल्या ते लोणावळ्याला तिकडे पाठवलं, ते एवढं सिलेबस जाड तयार केलेलं 17 व्याख्यानांचं, त्यांनी त्यांना आपलं भोळेपणाने दिलं. ते म्हणाले मला शिकवतो काय व्याख्यान काय कसं द्यायचं ते, असं म्हणून त्यांनी ठेवून दिलं. आणि मग नंतर ते थोडे शांत झाल्यावर त्यांनी परत ते उचललं, त्यांनी चाळलं आणि मग त्यांच्या ध्यानात आलं हे जरा काहीतरी रिझनेबल दिसतंय आणि मग ते व्याख्यान द्यायला उद्घाटन करायला तयार झालं. म्हणजे मोठ्या लोकांकडनं सुद्धा जेव्हा आपल्याला ॲप्रिसिएशन मिळतं, हां आपण बरोबर दिशेने विचार करतो आहोत, अशी ती व्याख्यानमाला झाली. आणि फार कमी खर्चात करायचो, म्हणजे वक्ताला एक सुखामेवाचं पाकिट द्यायचं आणि स्कूटरवरनं रात्री आणायचं आणि सोडायचं, एवढ्या खर्चात ती व्याख्यानमाला आमची व्हायची आणि अतिशय कमी खर्चात सगळे वक्ते यायचे कारण प्रबोधनीचा दबदबाच तेवढा होता. त्यानंतर 1997 साली जेव्हा भारताला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आम्ही वर्षभरासाठी एक व्याख्यानमाला आयोजित केलेली होती. दर महिन्यात एक व्याख्यान, भारताचे महत्त्वाचे प्रश्न, शिक्षण असेल, ग्रामीण प्रसंग असेल, असे वेगवेगळ्या वक्त्यांची व्याख्यानमाला ठेवलेली होती. आणि अशा प्रकारे जेव्हा वेगवेगळ्या प्रश्नांच्या खोलात शिरायला लागलो तेव्हा मी प्रबोधिनीचं ह्या मधल्या काळामध्ये 1975 साली मी झाल्यावर 75 ते 87 असं 12 वर्ष पूर्ण वेळ काम केल्यानंतर ही व्याख्यानमाला शनिवार बैठक होती. आणि 97 साली असं वाटलं की आपण प्रबोधिनीच्या एकूण कामाचा आढावा घ्या म्हणून एक 50 पानी नोट तयार केली. ह्या 50 पानी नोटवर प्रबोधिनीत काय असायला पाहिजे याच्यावर वर्षभर चर्चा चालली होती सह विचार समितीमध्ये. आणि प्रबोधिनी नेतृत्व विकसनाचं ते तर काम झालंय, अखिल भारतीय संघटना म्हणून आपण म्हणतो त्यावर ते झालं. त्या सगळ्या चर्चा चालू असताना असं ध्यानात आलं की प्रबोधिनी एक संस्था म्हणून प्रबोधिनीला एक मर्यादा आहे, प्रबोधिनीचं काम महत्त्वाचं आहे, ते प्रबोधिनीने केलं पाहिजे. पण त्याबरोबरीने देशप्रश्नांचा अभ्यास करून त्यावर उत्तरं शोधण्यासाठी काहीतरी अजून वेगळ्या प्रकारे काम केलं पाहिजे. आणि मग खऱ्या अर्थाने तेव्हा मी प्रबोधिनीतनं पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ कामातनं थोडासा बाजूला राहिलो. थोडासा मी विमानस्थ मनस्थितीत होतो की नेमकं काय करायचं आणि त्याच वेळेला असं वाटलं की भारतीय दारिद्र्य हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. मग तो करायचा म्हटलं तर मी एक असं ठरवलं की नुसतं आर्थिक प्रश्न म्हणजे दारिद्र्यचा अभ्यास नव्हे, अर्थशास्त्राचा नाही, तर त्याबरोबर सोशॉलॉजीचा केला पाहिजे, पॉलिटिक्सचा केला पाहिजे, शिक्षणाचा दारिद्र्यावर काय परिणाम होतो, डेव्हलपमेंट आयडियॉलॉजीचं काय होतं, टेक्नॉलॉजीचं काय होतं, अशा 10 अंगांनी अभ्यास करायचा ठरवलं. आणि त्याची 2 पानी तपशिलात एक इंडेक्स आधी तयार केली. ती इंडेक्स मी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन होता 1998 ला तर पवना धरणापाशी मी विनयराव हर्डीकरांना ते दाखवलं, म्हटलं असं केलेलं. ते म्हणाले हे फार उत्तम आहे, तू याच्यावर अभ्यास करायला सुरुवात कर आणि याच्यात उत्तम एक पुस्तक तयार करायला पाहिजे. आता हे इंडेक्स तयार करणार अभ्यास पुढं कसं करायचा, मग शरद जोशी असतील, राज्यशास्त्राचे सुहास पळशीकर असतील, कम्युनिकेशनचे समर नाटाते असतील किंवा श्री दाभोळकर असतील, असे अनेक विचारवंत
त्यांना ती सगळी इंडेक्स दाखवली, त्यांनीही त्यांचा काही सूचना दिल्या, पण दाभोळकर सोडले तर मला असं ध्यानात आलं की डेव्हलपमेंट आयडियॉलॉजीवर सर्वांगाने विचार करणारी फार कमी माणसं आहेत. तेव्हा याचा तर अभ्यास नक्की व्हायलाच पाहिजे. आणि मग त्यातनं ते पुस्तक लिहिलं, साधारणपणे एक 15 चॅप्टर्स झाले आणि त्या ह्याच्यामध्ये ते पुस्तक प्रकाशकाकडे घेऊन गेलो. प्रकाशक म्हणाले हे अशा पद्धतीने कोणी वाटणार नाही म्हणजे, पण मला इतका फायदा झाला त्यातलं महत्त्वाचं की माझा सर्वांगाने अभ्यास झाला पुस्तक जरी प्रकाशित नाही झालं. ते माझ्या अनेक मित्रांना अनेकांना वाचायला दिलं, त्यावर त्यांच्या सूचना घेतल्या. पण ह्या सगळ्या अभ्यासात दोन इश्यूज बरतले आणि ते दोन इश्यूज असे होते की स्त्री प्रश्नाचा अभ्यास, स्त्रियांची स्थिती भारतातल्या कठीण आहे. मी जे मी आधी अभ्यासाला घेतलं नव्हतं, पण अभ्यास करता करता ते बरं विषय. आणि मग त्या ह्याच्यामध्ये मी असं ठरवलं की प्रत्यक्ष याच्यावर काम करणाऱ्यांच्या बरोबर आपण जाऊया. आणि म्हणून विद्याताई बाळांचा एक गट होता किंवा दृष्टी म्हणून एक गट आहे, प्रबोधिनीतला गट होता, ह्या सगळ्या गटांमध्ये मी एकटाच पुरुष आणि त्या स्त्रियांच्यामध्ये मी जाऊन अभ्यास करायचो. आणि त्यातनं काही स्त्री प्रश्नांचा अभ्यास झाला, कोल्हापूर किंवा अशा अनेक ठिकाणी स्त्री प्रकल्पांना भेट दिल्या, बचत गटाच्या असतील त्यांचा अभ्यास केला. विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले म्हणून मोठं केंद्र आहे की त्या ठिकाणी जात होतो. असं सगळं करत असताना एक त्यातनं निष्कर्ष थोडे असे निघायला लागले की गरीब घरातली स्त्री ही गरीब पुरुषापेक्षा जास्त गरीब असते, तिला रिसोर्सेस त्या अर्थाने कमी असतात. हा अभ्यास होत असताना त्याबरोबरीने दुसरा एक प्रश्न समोर आला आणि तो होता छोट्या शहराचा. छोटी शहरं भारतात अभ्यास येत आहे हे सगळं तुम्हाला मी 2005-06 सुमारात सांगते सर. आता हे दोन प्रश्नांचं मी अजून खोलात जाऊन अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला विनय हरेकर आणि आम्ही म्हणून एक चिकित्सा नावाचा गट चालवत होतो. हा गट म्हणजे हा अभ्यास गट होता आणि या अभ्यास गटाची एक अट होती की या गटात ज्याची व्याख्यान द्यायची तयारी त्यांनी केली, नुसतं श्रोता म्हणून पुढे यायचं नाही. या गटामध्ये या दोन विषयांवर मी सविस्तर दोन मुख्य व्याख्यान दिली, एक स्त्री प्रश्नांवर गेलो होतं आणि एक शहरांचा प्रश्नांवर गेलो. ही 2008 वगैरे गोष्ट असेल. मग यातनं पुढे ध्यानात यायला लागले की अजून याच्या तपशिलात गेलं पाहिजे आणि मग त्यातनं हरित उद्योग क्रांतीची कल्पना झाली. भारतामध्ये हरित क्रांती झाली ती पहिली झाली. आता भारतामध्ये शेतीची स्थिती सुधारायची असेल तर हरित उद्योग क्रांती व्हायला पाहिजे अशी कल्पना मांडली. आणि त्याचे तीन अंग होती, पहिला म्हणजे ॲग्री एंटरप्रेन्योरशिप म्हणजे शेती उद्योजकता, दुसरं शेती तंत्रज्ञान आणि तिसरं ही 1000 शहरं ही डेव्हलपमेंट सेंटर्स अशी. अजून जेव्हा फोकस करायला सुरुवात केली तेव्हा हे सगळं परत गाडलं. स्त्री प्रश्नांच्या रूप जास्त म्हणजे स्त्री प्रश्न महत्त्वाचे होतेच, पण मी एकदा या सगळ्याला पूर्णार नव्हतो म्हणून फोकस असं करायचं ठरवलं की छोट्या शहरांचा अभ्यास करूया. आणि मग 2009 मित्र संस्थेची स्थापना झाली, मिशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रुरबन एरिया. रुरबन म्हणजे रुरल प्लस अर्बन, रुरबन एरिया ग्रामीण आणि शहर यांचा संगम, ग्राम शहर असतील त्यांचा अभ्यास. त्यातनं मराठवाड्याचा दौरा केला, जवळजवळ महिनाभर दौरा म्हणजे सलग होता, कधी 5 दिवस कधी 4 दिवस असं जवळजवळ महिनाभर मी हिंडत होतो. अनेक ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स बघितली, शेती बघितली, मराठवाड्यातली महाराष्ट्रातली बघितली, कारण माझे बराच काळ गेला होता. मी प्रबोधिनी शिवापूरला जेव्हा 3-4 वर्ष काम करत होतो त्यानंतर माझा जरा संबंध थोडासा ग्रामीण येण्याचे प्रश्नांशी थोडासा तुटलेला होता. मी परत जाऊन बघायचं ठरवलं आणि या सगळ्यातनं मित्र डेव्हलपमेंट मॉडेल हे तयार केलं. काय होय मित्र डेव्हलपमेंट मॉडेल? तर मित्र डेव्हलपमेंट मॉडेलला पार्श्वभूमी अशी आहे की जगाची लोकसंख्या वाढती आहे, भारताची वाढते की आता समजा 1600 कोटी असेल तर साधारणपणे 2050 सुमारात ही 160-170 कोटी होईल. आणि आज जगाचं अर्बनायझेशन 50% झालं आहे, भारताचं 30-35% आहे, 32% वगैरे असेल ते 50% झालेलं असेल 2050. याचा अर्थ असा की 2050 सुमाराला शहरांमध्ये 70-80 कोटी लोक राहत असतील. म्हणजे एवढे सगळे लोक हे कुठं राहत असतील? पुण्यात मुंबईत राहिले, पुण्यात समजा
35 लाख आहे म्हणजे 2 कोटी झाले तर काय आहे जरा विचार करा आपण. तर हा जो प्रश्न आहे का होतंय तर ज्याला आपण डिस्प्लेस मायग्रेशन म्हणतो सुभाष पण की सामान्य माणूस गरीब माणूस शेतीतन त्याचं पोट भागत नाही म्हणून तो शहराकडे येतोय त्याला त्याच्या जवळच्या शहराकडे जिल्हा शहराकडे तिथं पोटापाण्याचा व्यवसाय त्याला करता येत नाही कारण त्याला तिथं कुठलंही मिळत नाही साधन म्हणून तो थेट मेगा सिटीमध्ये येतोय पुण्या मुंबईच्या झोपडपट्टीत राहतो. आज पुण्या मुंबईमध्ये साधारणपणे 40% लोक झोपडपट्टीत राहतात. सगळ्यात मोठ्या शहरांची ही स्थिती आहे. महासामान्य माणूस तिथं राहतो आहे आणि त्यामुळे ह्या मोठी शहरं आहेत तिथं त्यांना प्यायला पाणी नसतं त्यांना पैसे देऊन पाणी आपल्यापेक्षा महाग दराने विकत घ्यायला लागतं. तिथली गटारं तुंबत असतात आपण बघतो आहोत आणि ट्रॅफिकची काय अवस्था आहे आपण रोजच बघतो आहोत. त्यामुळे हा सगळा जो केवास आहे हा केवास तर सरकारचं ध्यान त्याला वेळ लागतो त्यावर काही उपाययोजना पण चालू आहे. जेनेवारी तुम्हाला ऐकलं असेल किंवा आता स्मार्ट सिटीचं नाव ऐकलं असेल अमृत योजना ऐकलं असेल असे काही उपाय चालू आहे. याला काही उपाय नाही का हो भारतात गेले 60-70 वर्षे ज्याच्यावर आपण म्हणतो आहोत की खेड्यांचा विकास व्हायला पाहिजे भारतातले 6 लाख खेडे विकसित व्हायला पाहिजे भारत हा खेड्यांचा देश आहे गांधींनी सांगितलं होतं आणि त्या दृष्टीने खूप प्रयत्नही झाले भारतात अनेक प्रकारच्या अशा योजना झाल्या पण मूळ मुद्दा असा आहे की खेड्यांची तेवढी ताकद नाही आहे त्या माणसाला रोजगार देण्याची ज्या वेगाने लोकसंख्या वाढते त्यामुळे खेड्यातले लोक बाहेर येत आहेत. म्हणजे ही 6 लाख खेडे विकसित आता 67-68 वर्षात किती झाले आपण बघतोय आणि याच्यापुढे ती काय वेगाने होणार आहे आणि आपण अगदी खूप त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं म्हटलं तरी तोपर्यंत हे सगळे लोक शहरांमध्ये मायग्रेट झालेले असते आपण जे म्हणतो आहोत. त्यामुळे खेड्यांचा विकास व्हायला पाहिजेच पण त्याबरोबरीने हे जे होणारं डिस्प्लेस मायग्रेशन आहे सामान्य माणसाचं मायग्रेशन आहे हे मेगा सिटीकडे न होता छोट्या शहरांकडे वळवता येईल का असा उपाय मित्राला सुचलेला आहे. त्याला मित्र डिसेंट्रलाइज ऑर्गनायझेशन म्हणजे विकेंद्रित शहरीकरण जे छोट्या शहरांचा विकास म्हणजे सामान्य माणसाला जर त्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगार मिळाला तर त्याला त्याचं घरदार त्याची शेतीवाडी त्याची गुरंढोरं न विकता त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी काही थोडा रोजगार मिळू शकेल आणि शिवाय शेतीकडे लक्ष देत आहे. म्हणजे आमच्या वाड्यामध्ये बांगलादेशी राहतात नदीकाठी म्हणजे बांगलादेशातून आलेला माणूस त्याला बांगलादेश ते पुणेमध्ये कुठेही रोजगार नाही मिळणार असा सरळ अर्थ झाला. म्हणजे इतक्या लांब लोक येत आहेत मेगा सिटीशिवाय कोणी त्यांना रोजगार करू शकत नाही तो रोजगार त्या ठिकाणी मिळू शकतो का हा बेसिक प्रश्न आहे. भारतात 700 जिल्हे आहेत ह्या 700 जिल्ह्यांच्या ठिकाणी जर रोजगार मिळाला त्या सामान्य माणसाला खेडेगावातल्या तर त्याला त्याच्या शेतीकडे लक्ष देता येईल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा काही जाऊन पोट भरता येईल. तो कदाचित तिथं राहील जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जाऊन येऊन करेल किंवा आठवड्यात ना असं काहीतरी करू शकतो. तेव्हा ही जिल्हा शहरं ही बळकट व्हायला पाहिजे आणि अजून नवीन जिल्हे होत आहेत म्हणजे परवा ठाणे पालघर झाला ठाण्यातून पालघर झाला बंगालमध्ये वर्धमान जिल्ह्याचा आसनसोल आणि वर्धमान झाला असे साधारणपणे मित्रांनी असे 1000 शहरं आयडेंटिफाय केले की जी आत्ताची जिल्हा शहरातील जी काही वर्षात अजून होती ही 1000 शहरं जर विकसित झाली तर भारताचा समतोल प्रादेशिक विकास होऊ शकतो बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट. म्हणजे महाराष्ट्र घेतला तर महाराष्ट्रात सारखं म्हणतात की मराठवाड्याचा आणि विदर्भाचा विकास झाला नाही विकासाचा असमतोल आहे सगळा जो विकास आहे तो पश्चिम महाराष्ट्रात झालेला आहे मराठवाडा आणि विदर्भाकडे दुर्लक्ष होते का होत आहे आणि पुणे मुंबईकडे सगळं लक्ष येत आहे आणि केंद्रित झालेलं आहे. मराठवाडा आणि विदर्भ म्हणजे एखादं राज्य घेतलं आपण त्याचा विकास करायचा असेल तर त्यातली शहरांचा विकास झाला तर त्या ठिकाणी थोडंफार मायग्रेशन थांबवता येऊ शकतं का किंवा डायव्हर्ट होऊ शकतं का. गेल्या 25 वर्षात चित्र असं दिसतंय की औरंगाबाद नांदेड लातूर ह्या ठिकाणी साधारणपणे ह्या 3 शहरात साधारणपणे 25-30 लाख लोक राहतात
म्हणजे तेवढे लोक पुण्या मुंबईला यायचे थांबले असं सरळ सरळ असतो. तेव्हा अशी जर आपण वेगवेगळी शहरं जी पुढे वाढत आहे अशी सगळी शहरं ही विकसित व्हायला पाहिजे. आणि म्हणून मित्राचा भर असा आहे की त्या शहराची लोकसंख्या किती आहे याच्यापेक्षा त्याचं स्थान काय, जिल्ह्याचं केंद्र हे जिल्ह्यामध्येच असतं. त्यामुळे भारतात ही सगळी 1000 शहरं ही सगळीकडे समप्रमाणात भौगोलिकदृष्ट्या विभागली गेली आहे. त्यामुळे त्या शहराचा विकास झाला तर त्या जिल्ह्याच्या विकासाला गती येऊ शकते. म्हणजे कोलोरियांग हे अरुणाचलमधलं एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. असे 17 जिल्हे आहेत अरुणाचलमध्ये. त्याची लोकसंख्या किती आहे ह्या शहराची, तर ती फक्त 2000 आहे. मग त्याचे 2000 आहे म्हणून त्याचा विकास करायचा नाही का, तर त्याचा करायचा. आणि त्या शहराचा विकास झाला तर त्याच्या आसपासच्या प्रदेशाचा विकास होऊ शकतो. ही बेसिक कल्पना घेऊन हे मित्र डेव्हलपमेंट मॉडेल उभं राहिलेलं आहे. यातनं सस्टेनेबल डेव्हलपमेंट होऊ शकते. सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अर्थ हे आत्ताच्या पिढीच्या गरजा वागून पुढल्या पिढीच्याही गरजा भागल्या गेल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीने रिसोर्सेसचं नियोजन व्हायला पाहिजे. म्हणजे इकॉनॉमिकली सस्टेनेबल असेल, सोशली असेल, एन्व्हायरमेंटली असेल, असं सगळ्या दृष्टीने सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. त्यामुळे एखादं छोटं शहर घेतलं तर ते निश्चितपणे त्याचा कार्बन फुटप्रिंट म्हणतात तो मेगासिटीपेक्षा कमीच असतो हे तुम्ही जाणार, कारण त्याच्यावरचे रिसोर्सेसचं वरचं लोड कमी असतं. तेव्हा ही शहरं जी आहेत, ही शहरं म्हणजे त्याला आम्ही ग्रीन सिटी म्हणतो, तर आत्ताच्या सरकारच्या स्मार्ट सिटी आणि ह्या ग्रीन सिटीमध्ये काय फरक आहे, तर सरकारचे क्रायटेरिया सगळं बघितले तर जे ऑलरेडी मोठी शहर आहेत त्यांना मोठं करा अशा आहे. म्हणजे याला अर्थ होतो की महाराष्ट्रात अर्बनायझेशन जास्त झालंय तर त्या 100 शहरातले 10 शहर महाराष्ट्रातलीच आहे, म्हणजे त्याचं अर्बनायझेशन अजून होणार. मित्राचा हा मुद्दा मित्र वेगळ्या प्रकारे विचार करतो. मित्राच्या निवडीचा निकषच आहे की ते शहर पहिल्यांदा जिल्हा शहरच असलं पाहिजे. आणि मग ते आता तुमच्या सर्व परीक्षात नापास झाला म्हणजे चालतं ना, शहराची परीक्षा चालते, त्याचे नंबर लावतात, ते तिथं खासदार पडतात, ते काही गरज नाही. ते शहर ते जिल्हा शहर आहे म्हणून त्यावेळी पूर्ण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ते विकसित व्हायला पाहिजे. त्यातूनच भारताचं बॅलन्स जनरल डेव्हलपमेंट होणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा धरून आम्ही पुढे चालले आहोत. आणि स्टॅटिस्टिक्स जर बघितलं, मेकॅनिझम रिपोर्ट मोठा याच्यावर जाहीर झालेला आहे, तो असं सांगतो की येत्या काही वर्षात भारताची जी संपत्ती आहे नॅशनल वेल्थ ही 70% ह्या शहरांमधून निर्माण होणार आहे. छोटी शहरं घेतली तर मेगासिटीच्या मेगासिटीला छोट्या शहरांच्या तुलनेत 10 पट पैसे लागतात इन्व्हेस्टमेंटसाठी. ते शहर जर इन्फ्रास्ट्रक्चर त्यातून सुधारायचं असेल चालं पुणे घ्या, त्यात फ्लायओव्हर टाकले की किती खर्च होणार आहे, रस्ते केले तर काय होणार आहे, छोट्या शहराला फ्लायओव्हरची आवश्यकता असते. त्यामुळे 1.1 किमतीमध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंट तुमचे शहर हे सुधारू शकतात, स्ट्रेंथन करू शकतात. आणि त्या अर्थाने मोठ्या शहरांमध्ये कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज असतात, पण छोट्या शहरांमध्ये त्या अर्थाने लेबर ओरिएंटेड इंडस्ट्रीज होऊ शकतात. तिथं जरी तुम्हाला स्किल लेबर नाही मिळालं तरी त्या होऊ शकतात आणि त्या ठिकाणी त्याचं एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल त्या अर्थाने ते उपयोगात येऊ शकतं. आपण जर सध्याचे सगळे टीव्हीच्या कलाकारापासून ते स्पोर्ट्समधले लोक पुढे येणारे कलाकार बघितले तर ते सगळे छोट्या शहरात येत पडतात. महेंद्रसिंग धोनी असेल नाही तर सेहवाग असेल नाही तर टी व्ही शोज असतील, ते सगळे छोट्या मध्यम शहरातले आणि त्यातनं सगळे टॅलेंट पुढे येईल. असे अनेक मुद्दे सांगता येतील की ही छोटी शहरं ही का महत्त्वाची आहे, मोठ्या व्याख्यानाचा विषय आहे. तर याच्यामध्ये आम्ही 9 इकॉनॉमिक सेक्टर्स आयडेंटिफाय केले आहेत अभ्यास करून. तर ॲग्रो प्रोसेसिंग असेल म्हणजे अमूल जर घेतलं तर अमूलचा कारखाना हा साधारणपणे आज 40 लाख शेतकरी रोज 25 कोटी लिटर दूध तिथं देतात. म्हणजे 40 लाख घरांमध्ये थोडं तरी पैसे जातात, सरासरी 4 लिटर का होईल तर पैसे जातो आणि त्यामध्ये स्त्रिया जास्त इन्व्हॉल्व्ह असतात. किंवा टेक्सटाईल घेतलं तर तिरुपूरला तुम्ही गेलात दक्षिण भारतात तिथं असे 4000 छोटे कारखाने आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल आहे.
कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असेल, आज 350 लोक कन्स्ट्रक्शनमध्ये आणि टेक्सटाईलमध्ये प्रत्येकी काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो. सरकारचेच रिपोर्ट असे आहे की आता आम्ही जे 9 सेक्टर काढले त्या संपूर्ण ॲडिशनल 20 कोटी रोजगार निर्माण होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ हेल्थ घेतलं तर हेल्थ जशी सर्व्हिस आहे तसं हेल्थ हे एम्प्लॉयमेंटचं सुद्धा साधन. हेल्थ सेक्टरमध्ये आपल्या भारताला अजून 92 लाख नर्सेसची आवश्यकता आहे. याच्यापुढे डे केअर सेंटर्स जास्त होतील, लोक हॉस्पिटलमध्ये कमी राहतील आणि अशा वेळेला नर्सेसची जास्त आवश्यकता आहे. डॉक्टरांपेक्षा नर्सेसची जास्त आवश्यकता आहे आणि नर्सेस या गावी झालेल्या मुलीसुद्धा 1-2 वर्षामध्ये शिकून नर्सेस होऊ शकतात. आज सरकारची आशा योजना तशाच प्रकारची. तर लोअर लेवलवरचा जो रोजगार आहे कमी शिकलेले लोक, आज 20 कोटी मुलं भारतात शिकतात, उद्या 40 कोटी मुलं शिकणार आहेत त्याच्या 20-25 वर्षात. आज 20 कोटी मुलातली फक्त 2 कोटी मुलं ही कॉलेजमध्ये जाऊ शकतात पुढे, बाकीचे 18 कोटी ही 10वीला ड्रॉपआउट होतात. 10वी केव्हा त्याच्यात यांच्या रोजगाराचं काय साधन आहे? उद्या 40 कोटीमधली किती मुलं जास्तीत जास्त जाऊ शकतील? अगदी उठून शिक्षणाचं प्रमाण वाढलं तरी 10 कोटी धरलं तरी उरलेल्या 30 कोटींचं काय? त्यांचा रोजगार हा अनस्किल्ड किंवा सेमीस्किल्ड अशा स्वरूपात असेल. म्हणून सरकारची जी आताची योजना आहे ती त्या दृष्टीने ही महत्त्वाची आहे. आणि या दृष्टीने मित्रांनी सुभाषबाईंनी सांगितलं त्यासाठी अनेक प्रॅक्टिकली सर्वे केलेले आहेत. मी आणि माझे सहकारी म्हणून भारतातले 25 शहरांचा आम्ही अभ्यास केलेला आहे. पुण्यापासून कलकत्त्यापर्यंत आम्ही वेगवेगळी शहरं इंडिया रोड या शहरांचं रेटिंग कसं करायचं त्याचंसुद्धा आम्ही काही नॉर्म्स ठरवलेले आहेत, पॅरामीटर्स आहेत, 100 इंडिकेटर्स केलेले आहेत आणि त्याच्या साहाय्याने साधारणपणे एखादं 5 लाख वस्तीचं शहर आम्ही 4 ते 5 तासात फिरून त्याचं रेटिंग करू शकतो आणि ते सर्व पॅरामीटर होणार आहे आणि त्यातनं साधारणपणे अंदाज येऊ शकतो. तसंच आम्ही पुणे जिल्ह्याचाही दौरा केला. पुणे जिल्ह्याचा विकास होऊन पुण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे शहरं व्हायला पाहिजे याचाही अभ्यास केलेला. पुणे शहराचा प्रश्न पुण्याच्या बाहेरच्या चौकटी करून सोडून बाहेर गेलं पाहिजे. असे अनेक उपक्रम मित्रांनी केलेले आहेत आणि हा सगळा मित्राचा थिंक टँक आहे, अभ्यासगट जो आहे ह्या अभ्यासगटाचं हे सगळं काम आहे. डिसिप्लाईज ऑर्गनायझेशनवर काम चालू आहे. अभ्यास मंडळाची जीत नसते जिम ती मी अनुभवलेली आहे की आम्ही केवढा अभ्यास केला पण तो अभ्यास करून तिथं थांबलो तर काय होतो. आम्ही अभ्यास केला त्यातनं जी सोल्युशन निघाली ती अंमलात आणण्यासाठी काय करणार होता. परवा मूर्ती नारायण मूर्तीचं स्टेटमेंट आहे बघा, गेल्या 60 वर्षामध्ये भारतातल्या संशोधन संस्थांनी असं काय महत्त्वाचं काम केलं की देशाचे प्रश्न सुटलेले आहेत असं एक तरी सांगा. मित्राचं कसं होऊ नये याच्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एक एक प्रांत घेऊन काम करतो. म्हणजे पहिलं म्हणजे पॉलिसीज मेकिंग, यशवंत सिन्हांचं मध्ये भाषण झालं होतं पुण्यामध्ये, ते असं म्हणाले की आपल्याकडे पॉलिसीज ॲडॉप ठरवल्या जातात. ॲडॉप म्हणजे कशा? की ते म्हणाले मी ग्रामीण भागात चाललो होतो तर माझी गाडी बंद पडली रस्त्यात खड्ड्यात, म्हणून मी ढकलली माझ्या सगळ्या सहकार्याने पुढे गेलो. मग अटल चिन्हा म्हटलं हो असं सगळे, मग म्हणाले चला ग्रामीण रस्ते होतो. म्हणजे प्रश्नांचा अभ्यास करून ते कशा ॲडॉप केलं जातं ते सांगतो, नेमके प्रायोरिटीचे काय आहेत प्रश्न आणि त्याच्यावर आम्ही काहीतरी उत्तर काढू असं न होता ॲडॉप रीतीने पॉलिसीज करायला येतात. त्याऐवजी खरोखरच प्रश्नांच्या प्रायोरिटीज काय आहेत त्या प्रायोरिटीज ठरवून त्याच्यावर काम केलं पाहिजे, त्याच्या पॉलिसीज ठरवल्या पाहिजेत, त्या पॉलिसीजची बिलं व्हायला पाहिजेत. जे लँड ॲक्विझिशन बिल म्हणते कसं पडून राहिलं ते बिल पास व्हायला पाहिजे, ते पास झाल्यावर ते इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, इम्प्लिमेंट झाल्यावर परिणाम दिसला पाहिजे, परिणाम दिसल्यावर विकास होणार. लोकशाहीमध्ये ही एवढी मोठी प्रक्रिया आहे. चीनमध्ये तशी नाही, चीनला जर शहरीकरण करायचं असेल तर ते मधल्या भागातले एक शांतपणे 5-10 कोटी गरीब लोक गोळा करतात, त्यांना ढकलत ढकलत समुद्र किनाऱ्यावर नेतात आणि तिथं शहरी उभी करतात कारण तिथं दंडेच आहे. तर असं भारतात करून चालणार नाही. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपल्याला जर हे करायची असेल तर ह्या प्रक्रियेतनं एक काम केलं पाहिजे आणि दुसरं काम काही क्रिएटिव्ह सोल्युशन निघू शकतात का? लँड ॲक्विझिशनला लँड पुलिंग हे चांगलं सोल्युशन आहे आणि त्याचे कायदे झालेले आहेत. हे चंद्रबाबू नायडू मी नवीन जे अमरावती राजधानी करतायत तिथे अंमलात आणतायत ते की शेतकऱ्यांना 4000 स्क्वेअर मीटरचा
समजा एकराचा प्लॉट आहे त्यातले 1000 चौरस मीटर तुझ्या मालकीचे राहते, उरलेले 7-8 ज्या 200 चौरस मीटर तुला कमर्शियल मिळेल, त्या 10 वर्षात तुला पैसे मिळतील आणि सगळं झाल्यावर तुझ्या जमिनीचा भाव 1-2 कोटी 8 कोटी जाणार, म्हणजे तो ज्या जमिनीचाही मालक राहिला आणि शिवाय सरकारला घराघरात शहर उभा करण्यासाठी पैसे मिळणार। तेव्हा प्रायोरिटीज ऑफ प्रॉब्लेम्स हे ठरवले पाहिजे। आज जगामध्ये 100 देश गरीब आहेत 200 पैकी आणि त्या सगळ्या देशांमध्ये येत्या काही वर्षात 25 वर्षात 100 कोटी लोक विस्थापित होऊन शहराकडे जाणार आहेत। त्यासाठी मित्र डेव्हलपमेंट मॉडेल त्या अर्थाने महत्त्वाचं आहे आणि लेटेस्ट गुड ऑफ लेटेस्ट नंबर्स हा मित्रांनी समोर उद्दिष्ट ठरवलेला आहे। अजून खूप काही बोलता येईल। आत्ता महाराष्ट्र आणि 5 शहरां 5 राज्यांनी घेतले त्याचा अभ्यास सुरू केला आहे। महाराष्ट्राचं मित्र डेव्हलपमेंट मॉडेल आम्ही मांडणार आहोत। या निमित्ताने आपले मित्र विनायक हळदीकर यांनी एक कविता मला काल आणून दिली। या कवितेला अजून 20 तास सुद्धा झाले नाही, ही एवढी ती तरुण आहे। कविता मी आपल्याला म्हणून दाखवतो। हजार शहरे वसवून अब्ज जीवने कुलवून भविष्यातली हिरवी शहरे शतरंगांनी सजवून महानगरे पकाळ सुजली कॉन्क्रीट जंगले बनली झोपडपट्ट्यांनी भरली नियोजनाचा पूल साधनी कुरुपता हटवून कुरुपता हटवून हजार शहरे वसवून अब्ज जीवने कुलवून रस्त्यांवर गर्दी भारी अन गती शून्य रहदारे अपघातांची भरमाने प्रशस्त रस्ते सुंदर पदपथ वृक्ष लावणी नटवू हजार शहरे वसवू अब्ज जीवने कुलवू रहिवासी स्वप्ने बघती रोजची लढाई लढती बेपरवा बधीर होती न्याय देवनी त्यांच्या स्वप्नात माणूस पण जागवू हजार शहरे वसवू अब्ज जीवने कुलवू घाई नगरपित्यांची सुस्ती नोकरशाहीची हतबलता तज्ञांची विखरून पडल्या या घरत्यांना उपाय करण्या बसवू हजार शहरे बसवू अब्ज जीवने कुलवू वटवृक्ष विकसनाचा हो थारा बांड बळांचा अड्डा गल्ला भरूंचा कारस्थानी वेततयांचे उधळमी खचित देऊ हजार शहरे वसवू अब्ज जीवने कुलवू शेतीची झाली माती गळफासे घेऊनी मरती नगरांतर धावत सुटती नागर ग्रामीण मेळ धारुणी विस्थापन कोपहू हजार शहरे वसवू अब्ज जीवने कुलवू मोबदरा कष्टकऱ्यांना संरक्षण उद्योगांना प्रोत्साहन युग युवतींना अशी त्रिसूत्री मनात धरुणी अभियाने राबवू हजार शहरे वसवून अब्ज जीवने कुलवू संसाधन साक्षरतेचा जमा खर्चशीलतेचा गरजांच्या आपूर्तीचा आपल्या अभ्यासातून मांडून साऱ्या चिंता मिटवू हजार शहरे वसवू अब्ज जीवने कुलवू आजवरी नाही झाले म्हणून पाहिजे केले हे ब्रीद आपुले ठरले स्वतंत्र भारत सुंदर करण्या प्रतिभापणास लावू हजार शहरे वसवू अब्ज जीवने कुलवू हजार शहरे वसवू अब्ज जीवने कुलवू भविष्यातली हिरवी शहरे शतरंगांनी सजवू शतरंगांनी सजवू शतरंगांनी सजवू।